समान गुणवत्ता समान परिणाम नामांकित कंपन्यांची जेनेरिक औषधं मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री जेनेरिक मेडिकल स्टोअर्स। आता औषधं झाली अगदी स्वस्त, औषधे खरेदीवर 10-70% सूट। म्हणूनच एक वेळ अवश्य भेट द्या आणि प्रत्यक्ष खात्री करा। ठिकाण श्री जेनेरिक मेडिकल स्टोअर्स, शॉप नंबर 8 पडताळणी मार्केट, मार्केट यार्ड समोर, नाशिक पुणे हायवे संगमनेर। संपर्क 95611-611-88 आणि 27-1856-87। अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत UGC ने घेतलेल्या निर्णयाचा छात्र भारतीच्या वतीनं निषेध करण्यात आलाय। तर याप्रसंगी UGC चे सचिव रजनीश जैन यांना पोस्टाने काळी गुलाबाची फुलं आणि स्मरणशक्ती वाढवणारं शंखपुष्पी औषध स्पीड पोस्टाने पाठवण्यात आलंय। याप्रसंगी तालुकाध्यक्ष गणेश जोंधळे, कार्याध्यक्ष तुषार पानसरे, जिल्हाध्यक्ष प्रशांत काकड, राज्य उपाध्यक्ष अनिकेत घुले, ऋषिकेश वाघचवरे आणि छात्र भारतीचे कार्यकर्ते हजर होते। अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द कराव्या या संदर्भात UGC ने जो निर्णय दिला की अंतिम वर्षाच्या परीक्षा झाल्या पाहिजे, ज्या गाईडलाईन दिल्या त्याचा आम्ही छात्र भारतीच्या वतीने प्रथमतः निषेध करतो। वेगवेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रभर आंदोलन केले, निषेध व्यक्त केला, तरी UGC चे सचिव आहेत रजनीश जैन हे अजूनही अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्या असं म्हणत आहेत। आज आम्ही त्यांना शंखपुष्पी नावाचं जे औषध आहे ते जे लहान मुलांना स्मरणशक्ती वाढवण्यासाठी दिलं जातं ते औषध आज आम्ही त्यांना पोस्टाच्या द्वारे पाठवत आहे आणि सोबत त्यांनी जो निर्णय घेतला तो अत्यंत निषेधार्थ आहे म्हणून त्यांना काळी गुलाबाची फुलं पाठवत आहे। निषेध त्यांनी जो निर्णय घेतला त्याचा निषेध म्हणून काळी गुलाबाची फुलं आणि त्यांनी हे औषध द्यावं आणि त्यांची स्मरणशक्ती वाढवावी आणि कोरोनाची सद्य परिस्थितीचा अंदाज घ्यावा आणि महाराष्ट्रातील अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द कराव्या अशी छात्र भारतीच्या वतीने आम्ही आज त्यांचा निषेध म्हणून हे पत्र आम्ही पोस्टाच्या द्वारे पाठवतो। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न आपण करत आहात, विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न UGC करतंय, त्यामुळे आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हे औषध आम्ही तुम्हाला पाठवत आहोत, तर सोबत निषेध म्हणून काळी फुलं देखील पाठवत आहोत असं या निवेदनाद्वारे UGC चे सचिव रजनीश जैन यांना कळवण्यात आलंय। सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर।